मित्रांनो ज्यावेळेस आपण एखादा दिवाणी दावा दाखल करत असतो किंवा वाटपाचा दावा दाखल करत असतो त्यावेळेस अशा अनेक गोष्टी असतात की ज्या दावा दाखल करत असतानाच लक्षात घ्यायच्या असतात की ज्यामुळे तुमच्या दाखल केलेल्या दाव्यास प्रतिवादीने कोणत्याही प्रकारे हरकत घेऊन कोर्टाने तो तुमचा दावा काढून टाकू नये कारण असे अनेक फॅक्टर्स असतात की जे फॅक्टर्स तुमच्या वाटपाच्या दाव्यामध्ये असणे आवश्यक असतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही महत्त्वाच्या बाबींबद्दल माहिती घेणार आहोत आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा वाटपाच्या दाव्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील बदलून जाईल तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेशीर सल्ला घ्यावायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाममात्र मात्र सल्लाफी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनेल लॉटरेजरमध्ये मित्रांनो ज्यावेळेस आपण आपल्या एखाद्या सहहिस्सेदाराविरुद्ध वाटपासाठी दिवाणी दावा दाखल करतो त्यावेळेस तो सहहिस्सेदार आपणा स्कोर्टातर्फे वाटप मिळण्यास कसा उशीर लागेल एवढी एकच बाब पाहत असतो आणि त्या पद्धतीने प्रयत्न देखील करत असतो त्यामुळे वाटपाचा दावा दाखल करत असताना काही कायदेशीर बाबी लक्षात घेणे अतिशय आवश्यक असतात अशाच काही कायदेशीर आणि तांत्रिक बाबी आता आपण पाहू त्यापैकी सर्वात प्रथम आहे ते म्हणजे दाव्यामध्ये असणारे पक्षकार बघा वाटपाच्या दाव्यामध्ये कोणाला पक्षकार करावे आणि कोणाला पक्षकार करू नये या दोन्ही बाबी खूपच महत्वाच्या असतात साधारणपणे वाटपाच्या दाव्यामध्ये जे सहहिस्सेदार असतात त्यांनाच पार्टी म्हणून ॲड करायची असते तरी देखील आपल्याकडून वकील साहेबांना माहिती देत असताना काही माहिती देण्याची राहून जाते आणि ती पार्टी किंवा तो पक्षकार त्या दाव्यामध्ये ॲड करायचा राहून जातो ही बाब समजून घेण्यासाठी एक उदाहरण घेऊयात समजून चालू की रमेश सुरेश गणेश आणि सुरेखा हे चौघे सखे भाऊ बहीण असून त्यांना त्यांची वडिलोपार्जित शेतजमीन आहे की जिच्यामध्ये अद्याप वाटप झालेलं नाही रमेशला त्या प्रॉपर्टीचे वाटप करून हवे असल्याने रमेश सुरेश आणि गणेश विरुद्ध एक वाटपाचा दावा दाखल करतो आता येथे सुरेखा दोन हजार वीस सालीच मयत झालेली असल्याने रमेश तिला किंवा तिच्या वारसांना त्या दाव्यामध्ये पार्टी करत नाही कारण रमेशचे असे म्हणणे आहे की सुरेखा मयत झाल्यानंतर तिच्या वारसांचा या प्रॉपर्टीमध्ये काहीच अधिकार किंवा हिस्सा येणार नाही आता रमेशने सुरेखाला किंबहुना तिच्या कोणत्याही कायदेशीर वारसाला या दाव्यामध्ये ऍड केले नाही तर त्यामुळे येथे रमेशच्या वाटपाच्या दाव्याला नॉन जॉईंडर ऑफ नेसेस तरी पार्टी या कायदेशीर बाबीची अडचण नक्कीच येईल त्यामुळे वाटपाचा दावा दाखल करत असताना त्यामध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व पक्षकारांना दाव्यामध्ये हजर केले पाहिजे दुसरा महत्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे प्रॉपर्टी संदर्भाने म्हणजेच बघा आपण सर्वांना हे माहितीच आहे की प्रॉपर्टी या दोन प्रकारच्या असतात एक म्हणजे वडिलोपार्जित प्रॉपर्टी आणि दुसरी म्हणजे स्वकष्टार्जित प्रॉपर्टी साधारणपणे वाटप मागत असताना आपण वडिलोपार्जित प्रॉपर्टी संदर्भानेच वाटप मागतो परंतु कधी आपण आपल्या सहहिस्सेदाराच्या स्वकष्टार्जित प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागतो आणि या ठिकाणी होते की एखाद्या सहहिदाराने आपली वडीलोपार्जित प्रॉपर्टीची विक्री करून काही प्रॉपर्टी खरेदी घेऊन त्या प्रॉपर्टी स्वकष्टार्जित प्रॉपर्टी असे तो म्हणत असतो परंतु तुमच्याकडे त्या व्यक्तीने वडिलोपार्जित प्रॉपर्टीची विक्री करून ही नवीन प्रॉपर्टी घेतलेली आहे याबाबतचे पुरावे असतील तर तुम्ही त्या व्यक्तीची स्वकष्टार्जित प्रॉपर्टी त्या दाव्यामध्ये सामील करून घेऊ शकता तिसरा महत्त्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे दाव्याचे मूल्यांकन बघा दावा कोणताही असो त्या दाव्याचे मूल्यांकन योग्य प्रकारे होणे महत्त्वाचे असते कारण तुमच्या मूल्यांकन बरोबर असेल तरच तुम्ही त्या दाव्यास योग्य रकमेचा स्टॅम्प देऊ शकता वाटपाच्या दाव्यासाठी दाव्याचे मूल्यांकन कसे करतात आणि त्या मूल्यांकनावर स्टॅम्प किती रुपयाचा द्यायचा असतो त्याबाबतचा सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे त्याची लिंकवर आय बटनवर दिलेली आहे तो व्हिडिओ नक्की पहा कधी कधी काय होते की आपण आपल्या वाटपामध्ये येणाऱ्या हिस्स्यावर स्टॅम्प देत असतो परंतु आपण घर मिळकतीमध्ये वाटप मागत असू तर साधारणपणे आपण त्या घराची अंदाजे किंमत करून त्यावर कोर्ट फी स्टॅम्प देत असतो आणि मग प्रतिवादी अशा अंदाजे काढलेल्या किमतीवर दिलेला स्टॅम्प अपुरा आहे असे कोर्टासमोर सांगतो कारण तो प्रतिवादी त्या घराचे कायदेशीर मूल्यांकन काढून आणतो मग कोर्टा अशा अपुऱ्या स्टॅम्पमुळे किंवा योग्य त्या स्टॅम्पच्या अभावी काही विरुद्ध आदेश करण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे वाटपाचा दावा दाखल करताना दाव्याची योग्य मूल्यां करून त्यावर योग्य रकमेचा कोर्ट फी स्टॅम्प देणे आवश्यक असते आणखीन एक महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे ज्युरिस डिक्शन म्हणजे कोर्टाची न्यायकक्षा बघा कोणता दावा कोणत्या कोर्टामध्ये दाखल करायचा याबाबत कायद्यामध्ये प्रत्येक कोर्टाची ज्युरिस डिक्शन म्हणजेच न्यायकक्षा ठरवून दिलेली आहे मग ही ज्युरिस डिक्शन म्हणजे काय असते ती किती प्रकारची असते आणि ती कशी ठरवली जाते याबाबतचा देखील व्हिडिओ चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे वर आय वर त्याची लिंक दिलेली आहे ज्युरिस डिक्शनच्या जादा माहितीबाबत तो व्हिडिओ पहा थोडक्यात ज्युरिस म्हणजे काय तर एखादा दावा वादीने ज्या कोर्टामध्ये दाखल केलेला आहे त्या कोर्टाला त्या दाव्याचे कामकाज चालवण्यासाठी असणारी अधिकारिता म्हणजेच तुम्ही ज्या प्रॉपर्टी संदर्भाने कोर्टामध्ये वाटपाची मागणी करत आहात ती प्रॉपर्टी त्याच कोर्टाच्या स्थळ सीमेमध्ये म्हणजे ज्युडिशडिक्शनमध्ये असणे गरजेचे असते म्हणजेच जर तुमची प्रॉपर्टी पुणे येथे असेल तर तुम्हाला तेथील ते ते कोर्टामध्येच दावा दाखल करावा लागेल प्रॉ प्रॉपर्टी पुण्यामध्ये असेल तर दावा नगरमध्ये दाखल करता येणार नाही कारण नगरच्या कोर्टाला पुण्यामधील प्रॉपर्टी संदर्भाने दाव्याचे कामकाज चालवणे स्थळ सीमा किंवा ज्युडिश डिक्शन नसते परंतु इथे एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की तुमची एक प्रॉपर्टी सासवडमध्ये असेल आणि एक प्रॉपर्टी हवेली तालुक्यामध्ये असेल तर तुम्ही वाटपासाठी दिवाणी दावा एकतर सासवडच्या दिवाणी न्यायालयामध्ये किंवा शिवाजीनगर पुणे येथील कोर्टामध्ये तुम्ही दाखल करू शकता आता आणखीन एक महत्त्वाची संकल्पना येते ती म्हणजे तुमच्या प्रॉपर्टीचे वर्णन बघा नगण्य अशी बाब वाटते परंतु तुम्ही ज्या प्रॉपर्टी संदर्भाने वाटप मागत आहात त्या सर्व प्रॉपर्टीचे योग्य आणि सविस्तर वर्णन तुम्ही दाव्यामध्ये करणे कायद्याने आव आवश्यक आहे जसे की सर्व्हे नंबर असेल किंवा गट नंबर असेल त्याचबरोबर त्या प्रॉपर्टीचे क्षेत्रफळ असेल त्यानंतर त्या प्रॉपर्टीचा आकार आणि सर्वात शेवटी त्या प्रॉपर्टीमध्ये तुमचा किती हिस्सा येत आहे देखील नमूद करणे गरजेचे त्या सर्वात महत्वाचे असते ते, ते म्हणजे त्या प्रॉपर्टीच्या चतुर्सीमा बघा प्रॉपर्टी एक असो किंवा दहा तुम्ही जेवढ्या प्रॉपर्टी संदर्भाने कोर्टास वाटप मागत आहात त्या सर्व प्रॉपर्टीच्या चतुसीमा त्या दाव्यामध्ये तुम्ही नमूद करणे आवश्यक असते अशा योग्य चतुसीमांचा जर दाव्यामध्ये उल्लेख केला गेला नाही तर प्रॉपर्टीची योग्य आकलन होणार नाही आणि त्यावर प्रतिवादी नक्कीच आक्षेप घेईल आता पुढचा महत्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे दाव्यास कारण ज्याला आपण कॉज ऑफ आप असे म्हणतो दिवाणी दावा असो किंवा आपले दैनंदिन आयुष्य असो एखादी गोष्ट एखाद्या कारणाशिवाय घडतच नाही अगदी त्याचप्रमाणे दाव्यास देखील काही कारण घडल्याशिवाय आपणास तो दिवाणी दावा दाखल करता येत नाही त्यामुळे वाटपाचा दावा आपण जेव्हा दाखल करू त्यास कॉज ऑफ ऍक्शन म्हणजेच दाव्यास कारण असणे आवश्यक असते तसे पाहायला गेलो तर वाटपाच्या दाव्यामध्ये अनेक गोष्टी पाहण्याची गरज असते जसे की वादीस त्या प्रॉपर्टीमध्ये एक्झॅक्ट किती हिस्सा येत आहे ते दाव्यामध्ये नमूद करणे दाव्यासोबत सर्वतोपरी कागदोपत्री पुरावे दाखल करणे जर आपण त्या सातबारा फेरफार किंवा प्रॉपर्टी कार्ड म्हणजेच रेकॉर्ड ऑफ राईट्सचे कागद दाखल करत असू तर ते नवीन म्हणजेच तीन महिन्यांच्या आतील असावे दाव्यासोबत वादीचे ॲफिडेविट देणे देखील महत्वाचे असते त्याचबरोबर ज्या पद्धतीने दावा वादीने दाखल केलेला आहे त्याच पद्धतीने प्रतिवादीच्या संख्येवढे झेरॉक्स देणे देखील गरजेचे असते या आणि अशा अनेक गोष्टी असतात की ज्या वाटपाच्या दाव्यामध्ये समाविष्ट असणे गरजेचे असते परंतु अगोदर सांगितलेल्या सहा गोष्टी या तुलनात्मक दृष्ट्या जास्त गरजेचे असतात तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाटपाचा दावा दाखल करत असताना कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी किंवा बाबी लक्षात घेणे गरजेचे असतात ते पाहिले आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार